हॅलो, मी आनंद कौसाले. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण काय फिजिक्सचे दोन क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, दोन्ही क्वेश्चन सर सेंट्रीपिटिकल फोर्स वर आधारित आहेत. कळालं का सर जी? कळालं. व्हॉट इज सेंट्रीपिटिकल फोर्स? व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्री म्हणजे काय? व्हॉट इज सेंटर? ओके, जी फोर्स सेंटर कडे आकर्षित केली जाते किंवा सेंटर कडे जी फोर्स आपला खेचते, दे कॉल्ड द सेंटर सेंट्रीपेटल फोर्स. ओके, अरे बात समझ में आ रही है आपको? ओके सर जी, बात समझ में आ रही है. ओके, तो सेंट्रीपेटल फोर्स ला मराठी मध्ये सर काय म्हणतो आपण? अभिकेंद्री बल असे म्हणतो. जे बल सर केंद्रकाकडे लागत दे कॉल्ड एज अभिकेंद्री बल और सेंट्रीपेटिकल फोर्स. बात समझ में आई? आ गए सर जी, आ गए. सेंट्रीपेटल फोर्स, अरे हाँ, ये ना अभिकेंद्री बल केंद्र का कड़े सेंटर कड़े जी फोर्स लागते दे कॉल्ड एज सेंट्रीपेटल फोर्स. पास समझ में आती है आपके? ओके सर. ओके, तो क्वेश्चन पढ़ेंगे. ओके, बॉडी ऑफ मास. ओके, एक सर बॉडी. ओके, एक सर का एक बॉडी. ओके, बॉडीच मास सर 5 किलोग्राम दिलेलं आहे. ओके, आणि सर तीच बॉडी का सर्कल न काय करी का सर्कल न ती सर रेडी म्हणजे सर्कल न सर काय करती बघा ती बॉडी मूव करत आहे आणि त्या सर्कलची रेडियस म्हणजे त्रिज्या आपल्याला 1 मीटर दिलेली आहे. अँड अँगुलर व्हेलॉसिटी सर आपला 2 रेडियन पर सेकंड दिलेली आहे. द सेंट्रीपिटिकल फोर्स ऑफ द बॉडी, आपला सेंट्रीपिटिकल फोर्स फाइंड करायचं. ओके, एक बॉडीचं मास 5 किट दिले आपल्याला, सेंट्री म्हणजे आपल्या सर्कमफरन्स ऑफ सर्कल मूव करत आहे, त्या सर्कलचं रेडियस आपलं 1 मीटर दिलेलं आहे आणि अँगुलर व्हेलॉसिटी सुद्धा आपला 2 रेडियन पर सेकंड दिलेलं आहे. तर आपला फाइंड करायचंय काय? सेंट्रीपेटल फोर्स. तर फाइंड करू या आपला गिवन काय दिले बघा. गिवन लिखेंगे यहाँ पे, हम क्या लिखेंगे? गिवन हमको क्या क्या दिया हुआ है? ये हमको दिया हुआ है 5 kg. क्लियर है ना? क्लियर सर. हमको जी कितना दिया हुआ है? जी यहाँ पे नहीं दिया हुआ. ओके, शुक्र जी की हम करा. हमको एम कितना दिया है? 5 kg दिया है. ओके, हमको आर कितना दिया हुआ है? आर हमको दिया है वो जो 1 मीटर. ओके सर, 1 मीटर से आपला आर दिलेलं आहे आणि व्हेलॉसिटी सर आपला किती दिली? ओमेगा. ओमेगा व्हेलॉसिटी म्हणजे व्ही ओमेगा. ओके, 2 रेडियन सर आपला दिलेली आहे, रेडियन पर सेकंड. पास समझ में आती आपके? ओके सर जी. ओके, हमको इतना दिया हुआ है और हमको सेंट्रीपिटिकल फोर्स यानी कि एफसी हमको फाइंड करना है. एफसी का फॉर्मूला कुछ इस तरह से होता है, एम ओमेगा स्क्वायर आर, फॉर्मूला ऑफ एफसी. बात समझ में आती है सर? दियर फोर, एफसी का मतलब सेंट्रीपेटल फोर्स. ओके, एम ओमेगा स्क्वायर आर. ओके ओके सर, एम कितना? 5 इंटू कितना? ओमेगा स्क्वायर कितना? 2 का स्क्वायर. 4 इंटू कितना 1 एस और नो सर? दियर फोर कितना आएगा? 20 न्यूटन इज आंसर सर जी. बात समझ में आती? दिमाग में छापो. अरे हाँ यार ना, हाँ सर काटेंगे. चलो दूसरा क्वेश्चन सर. ओके, सेंट्रीपेटल फोर्स का ही हमको क्या क्या दिया हुआ है. ओके, तो हमको दूसरा क्वेश्चन देखो. अ बॉडी ऑफ मास इज 10 kg द मूविंग इन अ सर्कल ऑफ रेडियस विद रेडियस 1 मीटर विथ एन एंगुलर वेलोसिटी 2 रेडियन द सेंट्रीपेटल फोर्स इज. सर जी आपले असाच क्वेश्चन विचारलेला आहे परंतु सर व्हॅल्यू फक्त चेंज केलेली आहे. ओके, इथं फक्त 10 kg आपल्याला दिलेलं आहे, बाकी सगळं का सगळं सेम आहे. ओके, तर फाइंड करू यात सर. एफसी इक्वल टू देअर फोर, एफसी का मतलब सेंट्रीपिटिकल फोर्स. बात समझ में आ गई? आ गई सर. स्क्वायर आर द फॉर्म ऑफ सेंट्रीपिटल फोर्स, देयर फोर सेंट्रीपिटल फोर्स. ओके, द अभिकेंद्री बल एम इज इक्वल टू 10 इंटू कितना यहाँ पे 4 आएगा 2 का स्क्वायर. बात समझ में आती? आती सी 1 इंटू 1. ओके, आर इज इक्वल टू 1 दिया है हमको. अरे हाँ यार, हाँ सर, कितना यहाँ पे आएगा? 14 न्यूटन इज द मेन आंसर. अरे हाँ यार ना, हाँ सर जी, हाँ दिमाग को छापो. चलो इतना